कोरोना महामारीच्या भीतीपोटी राज्य सरकारने जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे, त्यामुळे नागरिकांच्या संचारावर बंदी आहे। या कारणाने स्मार्ट सिटी अधिकारी आणि कंत्राटदार आपण काही केल्यास काहीच होणार नाही या भ्रमात आहेत। गेल्या 2 महिन्यांपूर्वी शहरातील अंजनेय नगर येथे काँक्रीट रस्ता निर्माण करण्यात आला होता। बेळगाव शहरातील स्मार्ट सिटीमध्ये कार्यरत असलेल्या PMC कंपनीसाठी बेळगाव इतिहासाचे पूर्वनियोजन प्रकल्प न करता रस्ता कामकाज करण्यात आले आहे। ड्रेनेजची समस्या असल्यामुळे निर्माण केलेल्या रस्त्याची पुन्हा खोदाई केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे। स्मार्ट सिटी अधिकारी कंत्राटदारांची भागीदारी करून खराब रस्त्याची कामे केल्याचा आरोप जनता करत आहे। तसेच सुसज्ज रस्ता निर्माण केलेला पुन्हा खोदाई करून स्मार्ट सिटी अधिकारी निधीचा दुरुपयोग करत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे। स्मार्ट सिटी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात समन्वयाचा अभाव असून स्मार्ट सिटीमध्ये कोणतेही कुशल रस्ता तज्ज्ञ नाहीत। रस्ता निकृष्ट दर्जाचा बनविणाऱ्या कंत्राटदाराविरोधात कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडूनच ड्रेनेजसाठी रस्ता खोदाई करून घेणे कोणते पुरुषार्थ असल्याचा प्रश्न नागरिक करत आहेत। स्मार्ट सिटीच्या कमकुवत कामगिरीची दखल स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना माहिती असून देखील त्यांच्यावर कारवाई करण्यास पाठीशी घालत आहेत, कारण कंत्राटदारांच्या प्रभावाखाली येणाऱ्या स्मार्ट सिटी अधिकारी त्यांच्या इच्छेनुसार हुकुमशहासारखे वागत असल्यामुळे जनतेच्या आक्रोशाला कारणीभूत झाले आहे। शहरातील क्लब रोड रस्ता निर्माण करून 2 महिने लोटले तरीही फुटपाथ बांधण्यात आले नाही। स्मार्ट सिटीच्या या आंधळ्या कामामुळे येथून एजा करणाऱ्या नागरिकांचे पाय मोडले असून घरी बसले आहेत। आता तरी स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांचे डोळे उघडतील का आणि कंत्राटदारांविरोधात स्मार्ट सिटी MD शशिधर कुरेर कोणती कारवाई करतील याची प्रतीक्षा करावी लागणार आहे।